शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय। मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, तुमचा आवाज थोडासा मोठा बोलण्याचं कारण म्हणजे पाऊस चालू आहे। पाऊस रात्रीपासून चालूच आहे, त्यासाठी जरा थोडंसं मोठ्यानं बोलतोय। तुम्ही म्हणाला काय झालं महाराजाला, फारच गरजाय लागली। मी गरजत नाही, आवाळ गरजत आहे। तर असो, आज आपण उद्याची होणाऱ्या चातुर्मास आरंभ त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत, विस्तारित नाही सांगणार। विस्तारित माहिती वेळोवेळी मी देत राहणार आहे 4 महिने, परंतु आता उद्या चालू होतोय म्हणून मी तुम्हाला काही माहिती देणार आहे। तर मंडळी, उद्या एकादशी, उद्यापासून हा चातुर्मास चालू होतो आहे, तो 4 महिने चालेल, म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत। मग हा प्रश्न विचारला होता आपल्या एका ताईनं 2-4 दिवसापासून, ते परत मला हे चातुर्मासाविषयी सांगा म्हणून त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण सांगतोय। आता हे 4 महिने, आता नेम काय असते ते त्यांना पाहिजे होते, म्हणजे नेम काय असतात ते विचारलंय त्यांनी। तर मी थोडक्यात नेम सांगतो। हा आपला पवित्र महिना समजला जातो, म्हणजे उपवास काळातला। या महिन्यामध्ये भगवान विष्णू ही योग मुद्रेमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला त्याचं पावित्र्य राखण्यासाठी काही पथ्य पाळावं लागतात, खाण्याचे, आपलं राहण्याचे वगैरे। तर आपला आहार हा सात्विक असावा। या 4 महिन्यामध्ये आपण मांसाहार तर करूच नाही, कुणाला माहीत नसेल तर सांगतो, परंतु शाकाहारामध्ये सुद्धा काही नियम आहेत। सात्विक म्हणजे आपल्याला या 4 महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी खाण्यामध्ये वर्ज्य करावं लागतात। त्यात प्रमुख म्हणे कांदा, लसण, तिखट पदार्थ, जे का उत्तेजन आधार म्हणजे आधारित पदार्थ असतात, ज्याने का उत्तेजन होतं, असे पदार्थ आपल्याला टाळावे लागतात, खाण्यात येता कामा नये। आणि विशेष म्हणजे हा उपासकालीन जी 4 महिने असतात, म्हणजे आपल्याला एकाच टायमाला जेवण करावं लागतं। कोणी कोणी 4 महिने स्वा करत नाही, पण ते बाजू वेगळी। एकाच टायमाला आपल्याला जेवण करावं लागतं, 4 महिने उपवास धरावा लागतो, आलं लक्षात। आणि विशेष म्हणजे आपण ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं, ज्यांना का उपासना करायची आहे ही, चातुर्मासाची ज्यांना का उपासना करायची आहे त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं। आणि विशेष म्हणजे आपल्यावर पंगावर जी तुमचे कॉट काय असतात ना, बाज वगैरे, उंचीवरल्या ह्याच्यावर झोपायचं नसतं, जमिनीवर झोपायचं असतं, आलं लक्षात। हे झाले अशा गोष्टी, म्हणजे आपल्याला पत्ते काय पाळायचे ते। आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जी पाला असणाऱ्या भाज्या असतात, जशी मेथी, समजा पालक वगैरे असतं का नाही, ते भाज्या वर्ज्य असतात। त्याच्यामागं विज्ञान पण आहे आणि देवाचं पण आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये सतत पाऊस बरसत असल्यामुळे घाणीचं वीस बरंचसं साम्राज्य पसरलं असतं, त्यामुळे पालेभाज्या आपल्याला म्हणजे घातक ठरतात म्हणून पण असतं ते, आणि देवाचं पण समजायचं। तर अशा पद्धतीने हे खाण्यातले काही गोष्टी ते आपल्याला पाळावे लागतात या चातुर्मासामध्ये। आता ह्या गोष्टी तर पाळल्या, परंतु आपल्याला काय करावं लागतं, म्हणजे याचे हे ह्या काळामध्ये जास्तीत जास्त जप, पूजा अर्चा, चांगल्या ग्रंथाचं वाचन,
कुणी वाचन करतं, मोठे मोठे ग्रंथ घेतं 4 महिन्यासाठी वाचन करतं, आपल्या सोयानुसार आपल्या आवडीअनुसार ह्या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे जास्तीत जास्त ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला धार्मिक गोष्टी कराव्या लागतात. आणि विशेष म्हणजे अजून दुसरे गोष्टी असे आहे की आपल्या घरामध्ये मांगलिक कार्य, विवाह, मुंज वगैरे अशा काही गोष्टी असतात का नाही, हं, ते केल्या जात नाही. लग्न जमवणे वगैरे बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ते केल्या जात नाही. म्हणजे उत्साहाचे कार्यक्रम जे असतात तसे ते केल्या जात नाही. आलं तुमच्या लक्षात? हे एवढं काही अवघड बी नाही आणि सोपं बी नाही. तर अशा पद्धतीनं आपल्यालाही चातुर्मास पाळावा लागतो, त्या काळात उपवास करावा लागतो. इथं लक्षात आलं आहे तुमच्या? आणि आपल्या हातून वाईट कर्म घडू नये याची पण दक्षता घ्यावी लागते. म्हणजे होता येईल तेवढं पवित्र राहावं, कुणाला वाईट बोलू नये, कुणाशी वाईट मनामध्ये विचार आणू नये, हे अशा गोष्टी सुद्धा आपल्याला कराव्या लागतात. तर आपण हे जे उपास करतोय चातुर्मासाचा 4 महिन्याचा, त्याचं आपल्याला काहीतरी फळ मिळेल. कारण या काळामध्ये भगवान विष्णू ही योग मुद्रेमध्ये असतात, त्यासाठी आपल्याला बरेचसे फळ खूप मिळतात, खूप माहिती आहे त्याच्यासाठी. पण आपण थोडक्यात पाहिले की आपल्याला उपवास तर करायचा, आणि हे पाऊस पडायला मला बोलायला नको वाटतं एवढं मोठ्या मोठ्यानं. त्याच्यामुळे मी अजून नंतर मी सांगणारच आहे, पण तुम्हाला ही आज सांगण्याचं कारण म्हणजे उद्यापासून तो चातुर्मास चालू होतो आहे आणि उद्यापासून आपल्याला सुरुवात करायची. ज्यांना ज्यांना करायची त्यांनी उद्यापासून आता ते 4 महिन्यासाठी आपली सगळी तयारी करून ठेवा, आपली मनाची तयारी करा. आपल्याला 4 महिने आपल्याला बरेचसे पत्ते पाळायचे आहेत म्हणून म्हणजे आपल्याला हे सर्व व्यवस्थित करता येईल. अजून तुम्हाला याबद्दल काही शंका असली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा, मी सांगतच राहणार आहे. 4 महिने तुम्हाला मी सोडणार नाही, मी सतत सांगणार नाही, काही ना काही चाललंच राहील. पण आज मी थोडक्यात तुम्हाला सुरुवात करण्यासाठी सांगितलं. तर असो, आता आपला जास्त वेळ घेत नाही, पाऊस खूपच जोरात यायला लागलाय, आवाज मला मोठ्यानं बोलायला नको वाटायला लागले, म्हणून मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, सुखी समाधानी रहा.